बुधवार को राज्य मंत्रिमंडल बैठक में एक अहम फैसला लिया गया। इसके तहत ओबीसी आरक्षण पर दो अध्यादेश जारी किए गए हैं। इस राज्य सरकार के फैसले के बाद भाजपा नेता एवं राज्य के पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावन को उन्होंने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि यह सरकार को देर से सूझी होशियारी है। हमें यही इच्छा है कि ओबीसी को चुनाव में न्याय मिले। अगर ऐसा नहीं हुआ तो वो राज्य के मंत्रियों को आंदोलन के दौरान सड़कों पर चलने नहीं देंगे, ऐसी चेतावनी दी। राज्य सरकार ने दोन अध्यादेश काढण्याचं ठरवलं असं आता पत्रकार परिषदेमध्ये मला कळलं। मला वाटतं हे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। 13/12/2019 4/3/2021 दोनदा सुप्रीम कोर्टाने या सरकारला सांगितलं की ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका काय। या सरकारने 18 महिन्यांमध्ये कोणताही ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, पण आता दोन अध्यादेश काढणार म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण दिसतं। पण अध्यादेशामध्ये काय नेमकं आहे हे पाहावं लागेल। आमची मागणी सरळ आणि सोपी आहे की ओबीसींना राजकीय आरक्षण तात्काळ दिलं पाहिजे आणि या ज्या निवडणुका लागल्या आहेत या निवडणुकासुद्धा आता या अध्यादेशाप्रमाणे थांबवल्या पाहिजे। याही निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे, याही निवडणुकीमध्ये ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे आणि पुढच्या येणाऱ्या संपूर्ण निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण कायम राहिलं पाहिजे। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी वारंवार 5 जुलै 2021 अधिवेशनामध्ये आणि आत्तापर्यंत वारंवार सरकारला विनंती केली की तातडीने कारवाई करा, पण सरकारने आत्तापर्यंत ऐकलं नाही। आणि शेवटी सरकारने आत्ता ऐकलं पण काय नेमकं त्या अध्यादेशामध्ये हे पाहावं लागेल। मला वाटतं सरकारने ओबीसीला न्याय नाही दिला तर आम्ही सांगितलंच आहे सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही।